नमस्कार, श्री केक कॉर्नर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुंदर असा चॉकलेट गनाश केक, जो लहान मुलांना फार आवडतो असा केक, आणि छोटा असा पाव किलोचा केक पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। चॉकलेट गनाश केक बनवतोय आपण, अगदी लहान मुलांना आवडतो हा केक। चॉकलेटचे सगळेच केक लहान मुलांना आवडतात। आपण सुरुवात करूया। मी चॉकलेट स्पॉन्ज बनवून घेतलाय, त्याचे 3 लेअर करून घेतलेत, आणि आता मी त्याला सोकिंग करते। मधली लेअर मी खाली ठेवली आहे, आणि प्लेन वॉटरने मी त्याला सोकिंग करणार आहे। चॉकलेट स्पॉन्ज थोडा जास्त सोक करायचा, कारण चॉकलेट थोडंसं ड्राय व्हायची शक्यता जास्त असते। आता ह्याच्यावरती मी क्रीम बीट करून घेतली आहे। चॉकलेट स्पॉन्ज तयार करून घेतला आहे, आणि त्याचे 3 लेअर करून घेतलेत, आणि मधली लेअर खाली ठेवून त्याच्यावर सोकिंग करून घेतलं आहे। आणि आता त्याच्यावर मी क्रीम गनाश स्प्रेड करणार आहे, करून ठेवलेलं आहे। ते चॉकलेट गनाश ह्याच्यावरती मी अप्लाय करणार आहे। पसरवून घ्यायचं, व्यवस्थित स्प्रेड करायचं लेअरवर। आणि त्याच्यावरती माझ्याकडे इथं चोको चिप्स आहेत, ते चोको चिप्स टाकते। अतिशय सुंदर आणि टेस्टला खूप छान असा केक हा लागतो, खूप सुंदर लागतो। लहान मुलांना तर खूप आवडतो हा केक। लहान मुलांना चॉकलेट्सच भरपूर आवडतात, त्यामुळं हा केक त्यांना आवडणारच। मी आता वरची लेअर आहे ती मध्ये ठेवते, मध्ये ठेवून घेते बरोबर, आणि त्याच्यावर प्लेन वॉटरने सोक करते। चॉकलेट जो स्पॉन्ज असतो तो थोडासा ड्राय होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यामुळे नंतर त्यामुळे आधीच आपण पाणी जास्त सोक करून घ्यायचं त्याच्यावर। त्याच्यानंतर सेम प्रोसेस आपण ह्याच्यावरती पुन्हा एकदा क्रीम स्प्रेड करणार। आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपण चॉकलेट गनाश टाकतोय। हे गणाश कसं बनवायचं, घरगुती गणाश आहे, गणाश आहे हे मी बनवलेलं आहे। हे कसं बनवायचं, कसं स्टोअर करायचं, याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे। तरी पण मी थोडक्यात एक सांगते तुम्हाला गणाश कसं बनवायचं। आपलं जे डार्क कंपाऊंड चॉकलेट्स मिळतात, ते डार्क कंपाऊंड चॉकलेट्स आणायचे, आणि ते त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुकडे करून घेतल्यानंतर डबल बॉइलिंगच्या मेथडने, म्हणजे गॅसवरती खाली गरम पाणी करायचं एका भांड्यामध्ये, आणि त्याच्यावरती दुसऱ्या भांड्यामध्ये आपलं चॉकलेटचे तुकडे टाकायचे, आणि ते पितळवून घ्यायचं, मेल्ट करून घ्यायचं व्यवस्थित। मेल्ट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अमूल फ्रेश क्रीम किंवा मग ही आपण जी व्हिप क्रीम वापरतो ती फक्त मेल्ट झालेली हवी, त्याच्यामध्ये क्रिस्टल्स वगैरे नको, मेल्ट झालेली क्रीम वापरायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची। 2:1 प्रमाण घ्या चॉकलेट गनाशसाठी। आणि क्रीम टाकल्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रल जेल, जे मी न्यूट्रल जेल जे रॉ मटेरियल जिथं केकचं मिळतं तिथं अवेलेबल होईल तुम्हाला, ते यूज करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं। त्यामुळं काय होतं, शाईन यायला मदत होते आपली केकला। केकला शाईन आल्यामुळे गणाश खूप छान दिसतं आणि टेस्टला पण खूप छान होतं। आणि त्याच्यानंतर ते गाळून व्यवस्थित केकवरती स्प्रेड करायचं। मी तिसरी लेअर ठेवूनसुद्धा त्याला व्यवस्थित सोक करून त्याच्यावरती क्रीम स्प्रेड करून घेतली आहे। सेम प्रोसेस आहे जी आपण पहिल्या आणि दुसऱ्या लेअरला करतो तीच। क्रोम कोटिंग फक्त व्यवस्थित करून घ्या। साईडून जी क्रीम आहे ती व्यवस्थित आपण पायलट नाईफ उभा पकडायचा आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करायची क्रीम। तुम्ही
जर क्रम कोटिंग झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फिनिशिंग नसेल करायची, डायरेक्ट फिनिशिंग तुमची होत नसेल, तर तुम्ही केक 15 ते 20 मिनटं फ्रीजला ठेवून परत फायनल फिनिशिंगला घेऊ शकता. मी तर डायरेक्ट फिनिशिंग करते. आता हे स्क्रॅपर आहे, हे स्क्रॅपरने मी साईडची जी क्रीम आहे ती क्रीम स्प्रेड करायला आणि व्यवस्थित स्मूथिंग असं फिनिशिंग यायला मदत होते ना, ते मी करते. टर्नटेबल फिरवत राहायचं आणि साईडून बरोबर फिनिशिंग करायची. बघा खूप छान अशी फिनिशिंग येते. टर्नटेबल शक्यतो फायबरचे यूज करा अशाच पद्धतीचे. आता जो वरचा भाग आहे, जो वरती क्रीम आलेली आपली, ती क्रीम मी अशा पद्धतीने आतल्या साईडला ओढून घेते. बघा आता फायनल फिनिशिंग आपली केकची झाली आहे पूर्णपणे. आता आपल्याला काय करायचं, याच्यावरती चॉकलेट गनाश प्लेन असं सर हे करून घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं. त्यासाठी मी गनाश घेतलं इथं एका प्लेटमध्ये, ते पूर्णपणे याच्यावरती ओतायचं. कन्सिस्टन्सीची फ्लोईंग हवी अशा पद्धतीने आणि पायलट नाईफच्या मदतीने ते स्प्रेड करायचं. अशा पद्धतीने गोलाकार बरोबर स्प्रेड करून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडस असं टॅप करायचं केक खाली, म्हणजे ड्रिपिंग यायला मदत होते, नॅचरल ड्रिपिंग होती ह्याची. आपण काही साईडून ट्रिपिंग करून घेतलेली नाही आहे. थोडंसं अजून इकडे कमी पडतंय, या साईडला थोडंसं लावून घेते अशा पद्धतीने. बघ पूर्ण केक मी कवर करणार नाही गणेशने, फक्त वरच्या बाजूने आपल्याला केक व्यवस्थित गणेशने कवर करायचं आणि साईडला ही जी ड्रिपिंग झालेली आहे ती नॅचरल ड्रिपिंग आहे. आर्टिफिशियल ड्रिपिंग वेगळी असते आणि ही नॅचरल ड्रिपिंग आहे. आता आपल्याला काय करायचं, मी इथं छोटा एक नाईफ घेतला आहे, त्याच्या ह्याने आपल्याला ह्याच्यावर ती डिझाईन काढून घ्यायची. टर्न टेबल फिरवायचा अशा पद्धतीने, टर्न टेबल फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित ही ड्रिपिंग करून घ्यायची, व्यवस्थित गणाश पसरवून घ्यायचं. आता आपल्याला केकचे जे बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डरला आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. नूर 14 नंबरचं जे नोझल आहे त्या नोझलने खाली बॉर्डर करून घेतली मी आणि वरच्या बाजूने याच नोझलने मी डिझाईन काढून घेतलेली आहे. व्हाईट क्रीममध्ये आपण थोडासा गणाश ॲड करून हा कलर करून घेतलेला आहे. आता माझ्याकडे काही चॉकलेटचे टॉपर्स आहेत, मी असे बनवून घेतलेले आहेत, घरी बनवून ठेवत असते मी. आणि हे व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये बनवून ठेवायचे फ्रीजला. हे जे आहे हे चॉकलेट शेपचं, कॅडबरी शेपचं जे चॉकलेट टॉपर आहे ते मी यूज करणार आहे इथे. ह्याच्यावरती गोल्ड डस्ट आहे माझ्याकडे, गोल्ड कलरचा डेकोरेटिंग कलर आहे हा, तो यूज करणार आहे मी ह्याच्यावरती अशा पद्धतीने दिसत. बरोबर हे मध्यभागी इथं असं मी ठेवून घेणार आहे. हे जस्ट मी कट दिलं आपल्या डार्क चॉकलेटला, ते मी इथं ठेवून घेणार आहे. त्याच्यावरती सुद्धा थोडासा गोल्ड डस्ट करते. ते बरोबर इथे असे राऊंड शेपचे आहेत.
दुसरा है तो पण ठेवून घेते मी। बघा बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतंय। थोडंसं वरून डस्ट करते याला आणि साइडून सुद्धा केकला स्प्रे करून घेते। एक लुक वेगळा येतो केकचा, आणि गोल्ड असा लुक थोडासा येतो। बघा इथे मी एक चेरी ठेवून घेतली आहे आणि खूप सुंदर असा आपला चॉकलेट गनाश केक रेडी झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन फ्लेवर सह, तोपर्यंत टेक केअर, थँक्यू।